नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चालता बोलता अमेरिका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत अमेरिकेतील डॉग पार्क। खरं तर हा विषय ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल किंवा हसूसुद्धा आलं असेल। आपणास माहिती आहे की कुत्रा हा एक प्रामाणिक पाळीव प्राणी आहे, परंतु अमेरिकेमध्ये डॉगला खूप एक वेगळं महत्त्व आहे। कारण अमेरिकेतील कुटुंबामध्ये कुत्रा किंवा डॉग हा त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे। एक कंपॅनियन म्हणून किंवा सोबती म्हणून या कुत्र्याचं ते पालन करतात। स्वतःच्या डॉगला त्यांच्या मुलाप्रमाणे किंवा मुलीप्रमाणे वाढवतात। जेव्हा आपण कधी पार्कमध्ये अशा लोकांशी भेटतो, त्यावेळेस त्यांच्या कुत्र्यांना त्यांच्या नावानिशीच त्यांना बोललेलं खूप आवडतं। त्याची ओळख करून देत असतानासुद्धा ते हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे अशा पद्धतीने या डॉगची ओळख करून देतात। त्यामुळे येथील कोणत्याही कम्युनिटीमध्ये, अर्थात रेसिडेन्शियल कम्युनिटीमध्ये, डॉग पार्क हे कंपल्सरी तिथे असतं। त्याचप्रमाणे आपण हे डॉग पार्क पाहत आहोत, अशा पद्धतीचे खूप सारे डॉग पार्क इथे असतात। तर आपण जाणून घेऊयात डॉग पार्कबद्दल काही माहिती। डॉग पार्क हे दोन प्रकारचे असतात, एक तर ते पब्लिक किंवा सार्वजनिक असतात किंवा प्रायव्हेट किंवा वैयक्तिक असे डॉग पार्क असतात। अर्थात प्रायव्हेट जे डॉग पार्क असतील ते एक बिझनेस मॉडेल म्हणून डेव्हलप केले जातात। आपण जे डॉग पार्क पाहत आहोत हे एक सार्वजनिक किंवा पब्लिक डॉग पार्क आहे। सो याच्यामध्ये चार स्वतंत्र विभाग आहेत, ज्याच्यामध्ये पॉन्ड एरिया किंवा तलावाच्या ठिकाणी असणारे हे कुंपण, ज्याच्यामध्ये डॉग स्विम करू शकतात, पोहू शकतात। त्याचबरोबर प्लेग्राउंड, स्मॉल डॉगसाठी असणारा एरिया, त्याचबरोबर डॉग्सला प्रॉपर ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं। सो त्याच्यासाठी इथे ट्रेनिंग एरियासुद्धा असतो। या पार्कमध्ये इको फ्रेंडली कचरा व्यवस्थापन प्रणालीसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल बॅग्स वापरल्या जातात। तसेच येथील ज्या कचरापेटी असतील त्यासुद्धा अंतर्गत किंवा भूमिगत टाक्यांशी जोडलेले असतात, ज्याला आपण अंडरग्राउंड टँक्स असं म्हणू शकतो। खरं तर डॉग म्हटलं की आपल्या समोर तो एक कंपॅनियन, सोबती किंवा एक प्रामाणिक असणारा प्राणी या संकल्पना उभ्या राहतात, परंतु यात तर नक्कीच आहेत। त्याचबरोबर डॉगचे अजूनही खूप सारे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये असिस्टंट डॉग्स असतील, असिस्टंट डॉग, सर्वसाधारणपणे US याला सर्व्हिस डॉग असं म्हटलं जातं। याचा उपयोग एखाद्या अपंग व्यक्तीस मदत करण्यासाठी केला जातो, अर्थात त्या डॉगला ट्रेनिंग देण्यासाठी इथे खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा संस्था आहेत ज्या त्या डॉग्सला ट्रेनिंग देतात, आणि त्याच्यानंतर एखाद्या अपंग व्यक्तीस मदत करण्यासाठी या असिस्टंट डॉग्सचा उपयोग केला जातो। त्याचबरोबर अटॅक डॉग्स असतात, बे डॉग्स, कॅच डॉग्स, कंपॅनियन डॉग्स, सो फॅमिलीसोबत जो डॉग असेल त्याला कंपॅनियन डॉग्स असं म्हणतात। त्याचबरोबर डिटेक्शन डॉग किंवा स्निफर डॉग, यांचा उपयोग स्फोटक किंवा एक्सप्लोजिव्ह, तसेच अवैध औषधे यांसारखे पदार्थ शोधण्यासाठी यांचा उपयोग केला जातो। फायटिंग डॉग्स, अटॅक डॉग किंवा वैयक्तिक संरक्षण करण्यासाठी जो डॉग वापरला जातो त्यास अटॅक डॉग असं म्हणतात। सो अर्थातच याही डॉग्सला ट्रेनिंग देऊन पर्सनल प्रोटेक्शनसाठी अशा प्रकारचे डॉग्स यूज केले जातात। जे अंध लोक असतील त्यांना गाईड करण्यासाठी गाईड डॉग्स असतात, गन डॉग्स असतात जे वॉर्स या ठिकाणी वापरले जातात, गार्ड डॉग्स, गाईड डॉग्स, हिअरिंग डॉग्स हे सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग डॉगचा टाईप आहे, ज्याच्यामध्ये कुत्र्यांना स्पेशली ऐकण्यासाठी ट्रेन केलं जातं। त्याचबरोबर हंटिंग डॉग्स, आपल्याला माहिती आहे शिकारीसाठी कुत्र्यांचा उपयोग केला जातो। लॅप डॉग्स, असे डॉग्स जे आपल्या मांडीवरती सहजपणे बसू शकतात किंवा जे साईजने छोटे असतात, सो अशा डॉग्सला लॅप डॉग्स असं म्हणतात। त्यानंतर मीट डॉग्स, त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पोलीस डॉग्स, अर्थात पोलिसांना असिस्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी पोलीस डॉगचा उपयोग केला जातो। त्या संदर्भातच अजून एक डॉगचा प्रकार आहे, तो म्हणजे सर्च अँड रेस्क्यू डॉग्स। त्याच्यानंतर सेल डॉग्स, थेरपी डॉग्स, सो हा सुद्धा एक इंटरेस्टिंग डॉगचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये कुत्र्यांचा उपयोग थेरपी म्हणून, एक मेडिसिन म्हणून केला जातो, अर्थात त्यासाठी स्पेसिफाईड हॉस्पिटल्स असतात। त्यानंतर टर्न स्पीड डॉग्स आणि वॉर डॉग्स, सो हे काही डॉग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत।
डॉग्समध्ये सर्वाधिक पॉवरफुल अशी एक भावना आहे आणि ती म्हणजे गंध किंवा स्मेल. सो या स्मेलच्या आधारे आपणास माहिती आहे की डॉगचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला जातो. अमेरिकेमध्ये डॉग हा खूप प्रिय प्राणी असल्या कारणानं इथे अशा प्रकारचे खूप सारे पार्क्स असतात, त्याचबरोबर खूप मोठे हॉस्पिटल्स असतात, पेट क्लिनिक्स असतात, कुत्र्यांसाठी ट्रीट म्हणून इथे खूप मोठे हॉटेल्सही असतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कुत्र्यांसाठी स्पासुद्धा असतो. म्हणजे अशा पद्धतीचं आपण पाहिलेत डॉग पार्क. अमेरिकेतील खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी.